आणि आज तर हा जो उल्लेख करतो जरी मित्र उलोवपाचा प्रयत्न केला तो केपेचो आयवेले हॅंगटन डिकॉस्टा तो खंय तरी कितें उलोवपाचे आनी उलयता. आयज जर गेल्या 10 वर्सांच्या कारकिर्दी भितर जे आदरणीय मोदींचे गव्हर्नमेंट आणि त्यांनी दिल्ली निधी आणि ताका लागून जाल्लो चडशे विकास हो सगळ्या गोंयकारांनी फुडलेलो आसा दिश्टी पडटा. कशा पद्धतीन जे फ्लायओव्हर आसतले ब्रिज जे आसतले माडी ब्रिज अटल सेतू आसतलो जे अनेक पुनः परिकर ब्रिज आसतलो अशें अनेक नाव घेता इतलें नाव घेऊन कामार जावचे ना इतले प्रोजेक्ट आज गोंयांत येयल्ले आसा आणि इतलो चोफेर विकास करता जाल्लो आसा. आणि इतले आसून सुद्धा जेन्ना ह्या 10 वर्सांचे काम कंपेर केले आणि पहिलीचे जर जे काँग्रेस टायमाचे जर कंपेर केले तर जमीन आसपाचो फरक आसा. ज्या स्पीडीने आमकां आदरणीय मोदींच्या सरकारा भितर जे 10 वर्सां भितर जे निधी मेळ्ळ्या ते कमीत कमी 25,000 कोटीच्या आसपास निधी आमकां मेळ्ळी आसा आणि ताका लागून तर आज चोफेर विकास झाला. जर खंयच्या तोंडात हे एमएलए उलयतात की त्यांनी उलयता असताना चुको केली किंवा आणि कितें काँग्रेसचे कितें काम असा कार्य असा ह्याचो उल्लेख केलो तर 10 वर्सांच्या कारकिर्दीत कसे काम केले असा हे सगळ्यांच्या दोळ्या फुडें असा. आयज आम्ही साऊथातले लोक जेव्हा आम्ही मडगाव साकून जेव्हा आम्ही पहिली पणजी येईल तेव्हा आमकां पहिली 1.5-2 वरां लागत आज आम्ही अवघ्या 1/2 वरां भितर मडगाव साकून पणजी पावतात. असो विकास चोफेर विकास झाला असा आणि हो विकास एप्रिशिएट करपाचे प्रत्येक मनशाने राजकारण आपल्या जाग्याचेर. पण हांगा कितें जावं कितें टिका काडपाक जाय कितें उलोवपाक जाय कितें नेगेटिव्ह उलोवपाक जाय खंय तरी प्रसिद्धी घेवपाक जाय म्हणून उलोवप असो प्रयत्न जाता. दुसरे जे आसा ते म्हाका दिसता खंय तरी काँग्रेस एक ऍक्टिव्हिझम म्हणजे ते ऍक्टिव्हिस्ट कसे वागूंक लागल्या तसे भांबळे सरान सांगले की तुमकां मँडेट मेळा ऑपोजिशनान बसपाचो तेन्ना तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून करपाक जाय हे कॉन्स्टंट इलेक्शन मोड सोडून गोयच्या हिता खातीर लोकांच्या हिता खातीर. आणि म्हाका दिसता असेंब्लीनूय दिसून येता की सत्ताधारी पक्षाचे लोक लोकांचे विषय घेऊन आसा आणि हे आमचे जे ऑपोजिशन आसा ते लिडर ऑपोजिशन खरो कोण हे दाखोवपा खातीर म्हाका दिसता जितलो कॉन्ट्रोवर्शियल विषय घेऊन मेळटा ते घेऊन लागल्या. आणि म्हाका दिसता हे एक महत्वाचो विषय आसा.